नमस्कार, मी सारिका साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वांना उपयोगी पडणार हा आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. हा आजचा व्हिडिओ बघितला की तुम्हाला नक्की असं वाटेल की आपण या अगोदरच असं आपण का नाही केलं किंवा काही नाही ठेवलं. या साध्या बॉक्सपासून आपण किती छान घरातला वेळही वाचवतो आणि आपला पसाराही वाचवू शकतो. अगदी एकही रुपया खर्च न करता आपल्या घरामध्ये असे बॉक्स बरेच वेळेस येतात. शूजच्या असतील किंवा सँडल, चप्पल आपण ज्यावेळेस विकत आणतो किंवा इतर काही फ्रूट्स विकत आणतो त्यावेळेस असे बरेचसे बॉक्स आपल्या घरात येतात आणि आपण त्याचा यूज न करता फेकून देतो. तर हाही माझ्या घरातला एक बॉक्सच आहे. तोही मी तुम्हाला याचा उपयोग कसा करायचा हे दाखवणार आहे. आणि त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असता तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की नक्की आवडेल यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या चॅनलवर मी बरेचसे व्हिडिओ असे अपलोड केले आहेत की ते तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतील. ते नक्की जाऊन बघा. तर आता मी घरातला एक बॉक्स असा घेतलेला आहे. हा असा बॉक्स तुमच्या घरामध्ये छोटा असो किंवा मोठा असो, तुम्ही असा बॉक्स घेऊन याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल त्यांना रोज औषधं गोळा द्यावा लागत असेल, तर यापैकी अशा प्रकारे तुम्ही जर या बॉक्समध्ये औषधं ठेवली तर आपला वेळही वाचतो, आपल्याला पटकन औषधंही सापडतात. आणि बऱ्याच वेळेस एक दोन औषधं एका वेळेस खायची असतात, त्यावेळेस आपण हे औषधं इकडे तिकडे ठेवले तर ते सापडायलाही वेळ जातो आणि आपली बरीचशी धावपळ होती, घाई होती. त्यापेक्षा आपण हा बॉक्स ठेवला, या बॉक्समध्ये अशा प्रकारे जर औषधं ठेवली, बाळांची औषधं असतील किंवा घरातील वडीलधाऱ्या माणसांची जर या औषधं या बॉक्समध्ये ठेवली तर आपल्याला सापडायलाही वेळ लागत नाही आणि आपला बरासाही वेळ वाचतो. जर तुमच्याकडे यापेक्षा छोटा बॉक्स असेल तर तुम्ही या अशा प्रकारे औषधं ठेवली बाळाची, आणि तुम्ही बाहेरगावी जात असाल तर आपल्या बसमध्येही बॉक्स ठेवून घेऊन जाऊ शकता आणि त्यावेळेस ते एका ठिकाणी राहतात. आणि फुटायची शक्यता नसते, एखादी काचाची बॉटल असेल तर आपल्याकडनं ते इकडे तिकडे ठेवली किंवा आपल्या घरातल्या मुलांकडनं हात लागला तरी बऱ्याचशा वेळेस फुटते. मग आणि औषधाचे टोपण वगैरे आपण ज्यावेळेस बाळाला करत औषध पाजतो आणि त्याचे टोपणवरचं टोपण असं ते फेकलं जातं किंवा धुवून आपण इकडे तिकडे ठेवतो, ते न ठेवता पटकन धुवून पुसून जर अशा बॉक्समध्ये ठेवलं तर ते वेळेवरही सापडतं आणि आपला बराचसाही पसारा वाचतो आणि वेळही वाचतो. तुमच्या असं लक्षात येईल की आपण या अगोदर असं का नाही ठेवलं असं नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल. बघा, अगदी कितीही औषध असेल तर तुम्ही तुमच्या बॉक्सच्या साईजनुसार कमी जास्त ठेवू शकता. याप्रमाणे औषधं ठेवले तर त्याच्यावरती नावंही असतात, आपल्याला पटकनही सापडतो आणि आपण बाळाला किंवा घरातल्या व्यक्तीजवळ बसून हे औषधं पाजायचे म्हटले तर एका वेळेस सगळी औषधं आपण देऊ शकतो. याप्रमाणे आपल्या घरात बऱ्याचशा क्रीम असतात लागल्यानंतर बाळांना वगैरे मुलांना लावण्यासाठी, तर याप्रमाणे ठेवलं तर बघा किती व्यवस्थित हा बॉक्स येते. औषधाने मी ठेवून दाखवलेला आहे. आपल्या अशा ओवरच्या पुढे असतात तसा एखादा छोटा बॉक्स मोठ्या बॉक्समध्ये ठेवला आणि त्याच्यामध्ये ह्या पुढे ठेवला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे काढून देऊ शकतो, घेऊ शकतो. बघा, याप्रमाणे जर बॉक्समध्ये सगळी औषधं ठेवली तर ती सगळी छान अगदी व्यवस्थित राहतात. आणि हा बॉक्स आपण जेणेकरून लहान मुलांच्या हातात लागणार नाही अशा ठिकाणीवरती ठेवायचा, म्हणजे आपला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा घेऊ शकतो. धन्यवाद.